नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आता आपण जी भूगोलाची सिरीज चालू केलेली आहे, जे लेक्चर्स असे घेतलेले आहेत, तर त्या सिरीजमधील हे नेक्स्ट लेक्चर आहे. तर ऑलरेडी मी अगोदरही असेच लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या, कारण खूप महत्त्वाचे आहेत. बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि यातूनच एका प्रश्नातून बरेच प्रश्न हे तयार होत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जेव्हा सांगते त्यावेळेला जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट करत चला. तुमचा स्कोर किती होतो हा नक्की काउंट करा आणि कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे? तर चला, वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. त्या अगोदर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी नक्की करा, कारण असेच व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत, जे की तुमच्या एक्झाम्स आहेत येणाऱ्या, तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे? बघा, पहिला प्रश्न. भारताच्या सध्याच्या कोणत्या राज्यामधून रेल्वेने पहिली प्रवासी ट्रेन चालवली होती? पहिली प्रवासी ट्रेन चालवली होती, बघा महत्त्वाचा आहे हा. रेल्वेने पहिली प्रवासी ट्रेन, तर ते आहे महाराष्ट्र, म्हणजे एक नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात नेक्स्ट. 1857 मध्ये स्थापन झालेले भारतातील पहिले विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे, तर खूप महत्त्वाचं आहे हे. 1857 मध्ये जे स्थापन झालं होतं आणि भारतातील पहिले विद्यापीठ, तर कोणतं आहे? तर ते आहे कोलकाता, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात नेक्स्ट. महाराष्ट्रातील उल्का प्रभावित क्षेत्र डॅश डॅश येथे स्थित आहे. आता काय आहे बघा, म्हणजे विवर असे म्हटलं जातं, उल्का प्रभावित विवर जे तयार झालेलं आहे, किंवा सरोवर असेही म्हटलं जातं, क्षेत्र असेही विचारलं जाऊ शकतं, तर ते कुठं आहे? खूप महत्त्वाचं आहे. तर ते आहे लोणार, जे की कोणत्या जिल्ह्यात येतं? तर बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यात हे येतं. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. उल्का ज्या आहेत, म्हणजेच आपण आकाशातून पडणाऱ्या म्हणतो, तर त्यामुळं हे सरोवर किंवा विवर किंवा क्षेत्र तयार झालेलं आहे, त्याचं नाव आहे लोणार, जे की बुलढाणा जिल्ह्यात आहे. बघूयात पुढचा. 2011च्या जनगणनेनुसार किंवा लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार, तर तो आहे ठाणे. पण ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं, ठाणे आणि पालघर, तर विभाजनानंतर जे आहे, विभाजनानंतर वेगळा येतो. अगोदर विभाजनापूर्वी जो आहे, तर तो आहे ठाणे. बघूयात पुढचं. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता विचारलेली आहे, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तर ती आहे 365, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो, ठीक आहे? बघूयात पुढचा. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे आहे? काय आहे बघा, महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही पुण्यामध्ये आहे, म्हणजे बरोबर उत्तर येणार आहे 1 नंबरचं पुणे. बघूयात पुढचा. भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील डॅश डॅश सर्वात मोठे राज्य आहे, म्हणजे कितवे आहे? आता खूप सोपा प्रश्न आहे हा, आणि महत्त्वाचा हे आहे. तर भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील तिसरे राज्य आहे, सर्वात मोठे तिसरे राज्य आहे. बघूयात पुढचं. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामधील लोकसंख्येची अंदाजे आकडेवारी काय आहे? बघा, भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची अंदाजे आकडेवारी, म्हणजे कंपॅरिझन करायचं आहे की भारताची लोकसंख्या त्या तुलनेनं महाराष्ट्राची किती टक्के आहे, तर ती आहे 9.30%. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, 9.30% इतकी आहे. बघूयात पुढचा. ठाणे आणि मुंबई दरम्यान पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली? आता हा उत्तर खूप सोपा आहे, सगळ्यांना येणार आहे,
ज्यांना ज्यांना उत्तरं येत असतात त्यांनी कमेंट करत चला. तर याचं बरोबर उत्तर आहे 1853. 1853 येथे ठाणे ते मुंबई दरम्यान पहिली रेल्वे धावली. बघूयात पुढं. डॅश डॅश वर्षी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे कोणत्या वर्षी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर याचं बरोबर उत्तर काय येतं बघा, जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करा. तर याचं बरोबर उत्तर काय येणार आहे, 1962. 1962ला लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना, यालाच महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असे म्हटलं जातं. म्हणजेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ याची स्थापना 1962 झालेली आहे. बघूयात पुढचा. महाराष्ट्रामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट कुठे स्थित आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट नवीन कॅम्पस जो आहे तर तो कुठं आहे? तर तो आहे रायगडमध्ये. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात पुढचा. सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? आता खूप महत्त्वाचा आहे, जसं मी प्रत्येक लेक्चरला सांगते तुम्हाला, आमचं ग्रहांवरचं लेक्चर नक्की बघून घ्या, कारण त्यातून बरेच प्रश्न हे तुमचे कवर होतील. आता जर तुम्ही बघितला असेल आणि हा जर प्रश्न वाचत असाल तर तुम्हाला त्याचं उत्तर येणारच आहे. तर सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे, तर तो आहे बुध. कोणता आहे? बुध. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात पुढचा. 2011 आयोजित केलेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील साक्षरता दर हा -10% आहे. 2011 जनगणना खूप महत्त्वाची आहे सगळ्याच एक्झामसाठी. तर महाराष्ट्राची साक्षरता विचारलेली आहे, तर ती आहे 82.3%. किती आहे? 82.3%. बघूयात पुढचा. आदिवासी उपाययोजना अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये किती जमाती किंवा आदिवासी समूह आहेत? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आदिवासी उपाययोजना अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये किती जमाती आणि किती आदिवासी समूह आहेत? तर ते आहेत 47. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 47 आदिवासी जमाती किंवा आदिवासी समूह आहेत. बघूयात पुढचं. महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा कोणती आहे? खूप सोपा प्रश्न आहे हा. उत्तर, उत्तर पश्चिम, पूर्व, दक्षिण पश्चिम असे ऑप्शन्स आहेत. तर सगळ्यांना ह्याचं उत्तर येणार आहे. तर कोणती आहे सगळ्यात लहान सीमा? तर ती आहे पूर्व. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट येतो. बघूयात पुढचं. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील धबधबा नाही? महाराष्ट्रातील हा धबधबा नाही आहे असे विचारलेलं आहे. तर काय उत्तर येतं बघा, तर ते आहे 3 नंबरचं, घोडझरी. हा धबधबा नाही तर हा वन्यजीव अभयारण्य आहे जे की चंद्रपूरमध्ये येतो. ते काय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. माळशेस हा धबधबा आहे, त्यानंतर आंबोली येथे आहे, भंडारदरा आहे, हे 3 धबधबे आहेत, पण घोडझरी हा धबधबा नाही. बघूयात पुढचा. किती टक्के महाराष्ट्र दख्खन पट्ट्याने व्यापलेला आहे? आता जो दख्खनचा पट्टा आहे मोठा, आपण दख्खन पठार असंही म्हणतो, तर ते आपल्या महाराष्ट्रानं किती टक्के व्यापलेलं आहे असं विचारलेलं आहे. तर ते आहे 80%पेक्षाही जास्त. म्हणजे 4 नंबरचं, 80%पेक्षाही जास्त हे पठार आपल्या महाराष्ट्रानं व्यापलेलं आहे. बघूयात पुढचं. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामधील आदिवासी लोकांच्या चित्रकलेला कोणते नाव दिले गेले आहे? आता हा खूप सोपा आहे, असेच फिरवून फिरवून प्रश्न विचारले जातात. हाच प्रश्न आपण ऑलरेडी, म्हणजे मी अगोदर तुम्हाला जे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत तर त्या लेक्चर्समध्ये 2 वेळेला आला होता, पण प्रश्न वेगळे होते, उत्तर तेच होतं. बरोबर, फक्त प्रश्न फिरवून विचारला गेला होता. त्यामुळे हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे की प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. उत्तर अगदी सोपं असतं, प्रश्न समजला तर उत्तर नक्कीच येतं. तर याचं बरोबर उत्तर काय येतं बघा, तर ते आहे वारली. वारली पेंटिंग्स हे सगळीकडे फेमस आहेत. बघूयात पुढचं. भारत शासनाअंतर्गत असलेली आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट
महाराष्ट्रामध्ये कुठे स्थित आहे? आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट कुठं आहे असे विचारलेलं आहे, तर ती आहे पुण्यामध्ये. 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. ओके, नेक्स्ट. दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे तिचं ठिकाण? तर दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे नागपूरमध्ये आहे. 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात पुढचा. 2011 जनगणनेनुसार भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची अंदाजे टक्केवारी काय आहे? ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची अंदाजे टक्केवारी किती आहे? जसं मी मगाशी म्हटलं, प्रश्न हे फिरवून विचारले जातात. हाही प्रश्न आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे, फक्त तो वेगळ्या प्रकारे विचारला गेला होता. आता इथं उत्तर काय आहे? 68%, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येतो. भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची अंदाजे टक्केवारी ही 68% आहे. बघूयात पुढचं. आरोग्य विज्ञानाचे विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे स्थित आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे असे विचारलेलं आहे, तर ते आहे नाशिकमध्ये. कुठं आहे? नाशिकमध्ये. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. बघूयात नेक्स्ट. साताऱ्यापासून 25 किलोमीटर स्थित असलेले कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? काय विचारलेलं आहे? कास पठार विचारलेलं आहे, तर ते फुलांची घाटी याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आता कास पठार यालाच युनेस्कोचा जागतिक जे आपण म्हणतो महत्त्वाची जैवविविधता स्थळ, तर त्याचाही दर्जा मिळालेला आहे. आणि तिथं बरेच अशी प्रकारची फुलं आढळतात, वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यासाठी ते खूप प्रसिद्ध आहे. बघूयात पुढचा. 1939 विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे रवींद्रनाथ टागोर, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात पुढचा. सह्याद्री पर्वतरांगा ह्या महाराष्ट्राच्या डॅश पसरलेल्या आहेत, म्हणजे कशा पसरलेल्या आहेत? उत्तर दक्षिण, उत्तर ते पश्चिम, पूर्व ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, हा शेवटचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ठीक आहे, या प्रश्नाचा आन्सर कमेंट करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला आम्ही त्याचा आन्सर तुम्हाला सांगणार आहे. चला तर तुमचा स्कोर किती झाला हे नक्की कमेंट करा. तुम्हाला काही शंका क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करू शकता. चला तर आपल्या अशाच नेक्स्ट लेक्चरला आपण भेटणार आहोत. थँक्यू.